निरोगी ठेवण्यासाठी लोह हे आवश्यक पोषक तत्व आहे. लोहाच्या कमतरतेचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. लोह शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते. हिमोग्लोबिन श्वासोच्छ्वासाने काढलेला ऑक्सिजन संपूर्ण शरीरात वाहून नेतो. त्यामुळे लोह हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते, ज्यामध्ये शरीरात रक्ताची कमतरता असते, तेव्हा ॲनिमिया होऊ शकतो. आपण आपल्या आहाराद्वारे लोहाची कमतरता पूर्ण करू शकता. नमस्कार, मी ऋषिका. आजच्या हेल्थ कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोहाने समृद्ध असलेले काही पदार्थ सांगणार आहे. बीटरूट. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी बीटरूट हा उत्तम स्रोत आहे. बीटरूट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. ॲनिमिया झाल्यास बीटरूट खाण्याचा सल्ला दिला जातो. पालक. पालकातही भरपूर लोह असते. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास पालकाचा आहारात समावेश करावा. पालकामध्ये कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस आणि प्रथिने यांसारखे घटक असतात. फळे आणि हिरव्या भाज्या. लोहाची कमतरता दूर करण्यासाठीही डाळिंब उत्तम आहे. डाळिंबाचा रस प्यायल्याने ॲनिमियासारख्या आजारांपासून सुटका मिळते. लोह आणि व्हिटॅमिन सीच्या कमतरतेसाठी तुम्ही पेरूचा आहारात समावेश करू शकता. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर लोह असते. लाल रंगाच्या फळांचाही आहारात समावेश करावा. तुळशीची पाने. तुळशीच्या पानांनी रक्ताची कमतरता दूर होऊ शकते. तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. अंडी. अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, लोह आणि कॅल्शियम आढळतात. याशिवाय अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी देखील असते. यामध्येही भरपूर प्रमाणात लोह असते. रक्ताची कमतरता दूर होण्यासाठी अंड्याचा आहारात समावेश करावा. मांस. लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी आपण अन्नामध्ये मांसाहाराचा समावेश करू शकता. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि डी, जस्त, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. धान्य आणि कडधान्ये. धान्य आणि कडधान्य मुबलक प्रमाणात खाल्ल्याने लोहाची कमतरता देखील पूर्ण होऊ शकते. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. नट्स. लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आपण आहारात नट्सचा समावेश केला पाहिजे. तुम्ही खजूर, अक्रोड, बदाम आणि मणुका यांसारखे ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. भिजवलेले मणुके आणि त्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने लोहाच्या कमतरतेवर मात करता येते. तुम्हाला हेल्थ संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.